G20 देशांच्या तिसऱ्या सांस्कृतिक कृती दलाच्या बैठकीला कालपासून कर्नाटकातल्या हम्पी इथं सुरुवात झाली. आज या बैठकीचं औपचारिक उद्घाटन संसदीय कामकाज राज्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. यावेळी सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी, पर्यटन राज्यमंत्री मीनाक्षी लेखी उपस्थित होत्या. भारताची संस्कृती आणि इतिहास प्राचीन आहे असं सांगत जोशी यांनी प्रत्येक देशाच्या संस्कृतीचं जतन करण्याचं आवाहन केलं. भारताने प्रस्तावित केलेल्या चार प्राधान्य क्षेत्रांवर G20 सदस्य देशांच्या विचारमंथनातून भविष्यातील मार्ग आखता येईल. संस्कृती ही केवळ आपली ओळख बनून राहणार नाही तर शाश्वत विकास, सामाजिक समावेशकता आणि जागतिक सुसंवादासाठी एक प्रेरक शक्ती बनेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. सामूहिक ज्ञान आणि सामायिक जबाबदाऱ्यांद्वारे आपण आपल्यासमोरील आव्हानांचं सांस्कृतिक प्रगतीच्या संधीमध्ये रुपांतर करू शकतो. सामायिक सांस्कृतिक वारसा हा आपल्या सर्वांना बांधणारा धागा आहे. आपले निर्णय आणि कृती आपल्या सामायिक संस्कृतीच्या वारशाच्या सामर्थ्याच्या आधारे घेतलेले असायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. हमारे जो इसके संचालन कर रहे कल्चर मिनिस्ट्री बहुत सुचारू रूप से एक सहमति बनाने का जो कोशिश किया है और वो सहमति के बहुत ही नजदीक आया है. भारत का कल्चर का मुझे लगता है बहुत ही पुराना होने के कारण और उसका बहुत ही इम्पोर्टेंस रहने के कारण ये जो नया स्ट्रीम शुरू हुआ है वो भारत के लिए भी बहुत अहम है, ऐसे मैं मानता हूं. या चार दिवसीय बैठकीत 40 हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या बैठकांमध्ये सांस्कृतिक संपदेचं संरक्षण आणि संवर्धन, भविष्यात वारशाचा उपयोग, सांस्कृतिक आणि सृजनशील उद्योग आणि सृजनशील अर्थव्यवस्था वाढवणं, संस्कृतीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणं या चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान हम्पीमध्ये 13 जुलै ते 16 जुलै दरम्यान तिसऱ्या G20 शेर्पा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेर्पा अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे.